बुलडाणा शहर व ग्रामीण भागात शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींकडे काही टवाळखोरांच्या नजरा असतात. मुलींवर वाईट नजर टाकणे, त्यांच्यावर कमेंट करणे, कधी कधी जबरदस्ती प्रपोज करणे, त्यांची छेड काढणे, मुलींवर अश्लील कमेंट करणे असे उद्योग हे मुलं करीत असतात. मात्र या लफडे बहाद्दरांना रट्टे देण्याची व्यवस्था पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या आदेशाने बुलढाणा विभागात दामिनी पथक सक्रिय करण्यात आले असून मुलींसाठी पालकांसाठी एक मदत क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. या दामिनी पथकात 3 महिला अंमलदार व 2 पुरुष अंमलदारांचा समावेश आहे. चिखली बुलढाणा शहर, बुलढाणा ग्रामीण, बोराखेडी, धाड, अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात हे पथक कार्यरत असणार आहे. दामिनी पथकाने कामाला सुरुवात केली असून शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटी लावण्याच्या सूचना प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. बुलढाणा केसापूर एसटी बसमध्ये 7 ऑक्टोबर रोजी मुलींशी टवाळखोर वागणाऱ्या 3 टवाळखोरांना सुद्धा दामिनी पथकाने आपला हिसका दाखवला. शहर व ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज परिसर, बसस्थानक परिसर, शिकवणी वर्गाचा परिसर या ठिकाणी दामिनी पथकाने पेट्रोलिंग सुरू केले असून महिला मुलींना अशी कोणतीही अडचण आल्यास 90 67 28 65 10 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय 112 व महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 या क्रमांकावर सुद्धा संपर्क साधता येईल. MCN न्यूज करिता ज्ञानेश्वर पाटील, दांदळे, बुलढाणा.